नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट, भेटीतला तपशील मात्र अस्पष्ट। मुख्यमंत्री ऐकत नाहीत तर आमदार कशाला झाला, माजी आमदार पी एन पाटील यांचा आमदार चंद्रदीप नरकेंना नाव न घेता टोला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर 14 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार, मद्य हत्यारं आणि रोकड वाहतुकीवर राहणार करडी नजर। पुराच्या पाण्यातून वाहून आलेली झाडाची फांदी छातीवर पडल्यानं राष्ट्रीय कुस्तीपटूचा दुर्दैवी अंत, करवीर तालुक्यातील कोगे इथली घटना। आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात 25 ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी। एलेक्झा पार्क कोल्हापूर, एन एपिटोम ऑफ रॉयल्टी, लक्झरी अँड क्लास। द टाइम हॅज कम फॉर कोल्हापूर टू शाईन एज वन ऑफ इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग न्यू सिटीज। Poised to awe, Kolhapur is set to surpass all standards. And at the helm is Elixir Park, the latest project by Ajay Sinha Videsai Builders and Developers. Unique 2BHK to 5BHK luxurious apartments with world-class amenities. Located at the pulsating heart of the city with the best construction quality built to last eons, Kolhapur is the place to be. Elixir Park is the place to be. Welcome to Elixir Park, rise of a new city. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। या भेटीतला तपशील स्पष्ट झाला नाही, मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार की अपक्ष लढणार याबाबत चर्चा सुरू होती। हळवणकर यांची हॅट्रिक रोखायची असेल तर ते कोणता राजकीय आधार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान आज माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। यावेळी आवाडेंनी स्वतः आंबेडकर यांना फेटा बांधून सत्कार केला। दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, मात्र चर्चेचा तपशील अद्याप समजू शकला नाही। विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे। कर्नाटक आणि गोवा राज्यातील सीमेवर 14 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असून मद्य हत्यारे रोकड वाहतुकीवर करडी नजर राहणार आहे। शिवाय परराज्यातील गुंडावर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। शनिवारी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणूक कार्यक्रम आणि अंमलबजावणीची माहितीही यावेळी दिली। विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी राज्यभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला। विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं। महानगरपालिका, जिल्हा परिषद, सरकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांची वाहनं जमा करण्यात आली आहेत। 24 तासात राजकीय पक्षाचे फलक देखील हटवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेची 18 वाहनं जमा करण्यात आली आहेत। तसंच महापालिकेतील महापौरांसह 6 पदाधिकाऱ्यांची वाहनं जमा करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। 26,892 कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आल्याचंही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं। सैनिकांना मतदानासाठी ETPBS सुविधा उपलब्ध केली जाणार आहे।
शिरोळ इचलकरंजी करवीर हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त गावांसाठी 1,46,000 मतदारांना डुप्लिकेट मतदान ओळखपत्र तयार करण्यात आली असून त्याचं वाटपही लवकरात लवकर करण्यात येणार आहे. तसंच होऊ घातलेल्या निवडणुकीत सखी आणि आदर्श मतदान केंद्र ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 अशी 10 मतदान केंद्र फक्त महिला अधिकारी आणि कर्मचारी सांभाळणार असल्याची माहितीही देसाई यांनी दिली. शिवाय उमेदवारांकरता यावर्षी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये निश्चित करण्यात आली असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10,000 रुपये तर अनुसूचित जाती जमाती उमेदवारांसाठी 5,000 रुपये अनामत रक्कम निश्चित केल्याचंही त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झालाय. निवडणुकीच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 25 ऑक्टोबर अखेर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केलाय. सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय व्यासपीठ किंवा फिरत्या वाहनावर लाऊडस्पीकर बसवता येणार नाही. धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था यासारख्या ठिकाणी तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही. आमदार असताना जनतेचे प्रश्न तत्कालीन मंत्री मुख्यमंत्री यांना समजावून सांगून ते सोडवण्यास भाग पाडलं. मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत असं कधीही म्हटलो नाही, तर त्यांना ऐकायला लावलं. मात्र आता युतीची सत्ता असतानाही करवीरचे आमदार हे मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत असं सांगून ऐकत नाहीत तर आमदार कशाला झाला असा टोला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी एन पाटील यांनी नाव न घेता आमदार नरके यांना लगावला. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सांगरुळ इथं पांडुरंग विकास सेवा संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि मेळावा आयोजित करण्यात आला. या सभेत बोलताना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी एन पाटील यांनी नाव न घेता आमदार नरकेंवर टीकास्त्र सोडलं. आमदार म्हणून 2005 पुरावेळी सांगरुळ मतदारसंघातील 4,500 नुकसानग्रस्त झालेल्या घरांसाठी पंचनाम्याची वाट न पाहता 8 दिवसात तर 11 मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना 24 तासाच्या आत आर्थिक मदत दिली होती. प्रसिद्धीसाठी नौटंकी करत फिरलो नाही. आत्ताच्या पुरावेळी पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना हे आमदार आमचं कोण ऐकत नाही म्हणून सांगतायत. इकडं कारखान्याची वाट लावली तर इकडं मतदारसंघातील कामं सांगितल्यावर कुणी ऐकत नाही तर कशाला आमदार झाला असा सवाल पी एन पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी प्राध्यापक जयंत असगावकर, बाजीराव खाडे, माजी सभापती सीमा चाबूक, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील यांची भाषणं झाली. पुराच्या पाण्यातून वाहून आलेली झाडाची फांदी छातीवर पडल्यानं करवीर तालुक्यातील कोगे इथल्या विक्रम मोरेयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम राष्ट्रीय कुस्तीपटू होता. आज सकाळी भोगावती नदीकाठाजवळील पुराच्या पाण्यात वाहून आलेली झाडाची फांदी काढण्यासाठी विक्रम झाडावर चढला. त्याचवेळी झाडात अडकून राहिलेल्या विक्रमच्या छातीवर झाडाची मोठी फांदी पडली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी CPR मध्ये हलवलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विक्रमच्या अपघाती मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे. सोशल वेलफेअरच्या वतीनं कोतवाल नगर इथं आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात कान, नाक, घसा, त्वचारोग, रक्तदाब, डोळ्यांच्या आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषधं दिली गेली. प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाबरोबरच आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जात आहे. त्यानुसार रिंगरोड कोतवाल नगर या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टर सोनाली रानडे, डॉक्टर पराग देवकर, डॉक्टर हरुण सिद्दिकी, जयश्री पाटील यांनी कान, नाक, घसा, त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांचे आजार यासह अन्य आजारांची तपासणी करून मोफत औषधं देण्यात आली. 500 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आरोग्य शिबिरानंतर सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा सतेज पाटील यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी महिलांनी स्वावलंबी बनण्याचं आवाहन केलं. कोतवाल नगरात अपुरी असलेल्या सुविधांची माहिती अलका पाटील, ऐश्वर्या पाटील, विशाल पाटील यांनी दिली. या सुविधा तातडीनं उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही प्रतिमा पाटील यांनी दिली. यावेळी वैजयंती पाटील, मंगल पाटील, उज्ज्वल सूर्यवंशी, सुरेखा गायकवाड, राणी मदने, गीता हंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. थोड्याच वेळात पाहुयात वळिवडे इथं आयोजित महा होम मिनिस्टर स्पर्धेत राणी चव्हाण ठरल्या पैठणीच्या मानकरी.
कागल तालुक्यातील माकवेच्या शायनिंग युवक मंडळाच्या झांज ढोल ताशांचा आवाज घुमला राजधानी दिल्लीत. महाराष्ट्र सदनचा गणेश विसर्जनाचा कार्यक्रमात पथकानं कलागुणांचं दर्शन घडवून जिंकली उपस्थितांची मनं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ॲक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 02-31-268-6161. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्या सोबत. मुळव्याध आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणार आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणार डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. ब्रेक नंतर पाहूया महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. राज्यस्तरीय महात्मा बसवेश्वर आदर्श पत्रकार संघटक पुरस्कार कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांना इचलकरंजीतील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं देण्यात आला. परमपूज्य मल्लया शांतीमुनी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. महानगरपालिकेच्या वतीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला पुष्पहार अर्पण. वडगाव ते मौजे तासगाव रस्त्यावर आयनाडीच्या माळालगत BSNLचा पोल झुकलेल्या अवस्थेत अपघात होण्याची शक्यता, पोल काढण्याची मागणी. उस्मानाबाद इथल्या नियोजित 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची एकमतानं निवड. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय. सराईत दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं अटक केली आहे. सोमेश्वर साहेबराव आत्राम असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून 3 वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत. कसबा बावडा इथल्या शुगर मिल परिसरात वर्धा जिल्ह्यातील सोमेश्वर अत्राम हा चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून अत्राम याला अटक केली. चौकशीत त्यानं शाहूपुरी परिसरातून वाहनं चोरल्याची कबुली दिली आहे. दुचाकीच्या 3 गुन्ह्यांची कबुली त्यानं दिल्याचं पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितलं. कागल तालुक्यातील माकवेच्या शायनिंग युवक मंडळाच्या झांज ढोल ताशांचा आवाज राजधानी दिल्लीत घुमला. महाराष्ट्र सदनाच्या गणेश विसर्जन कार्यक्रमात पथकानं विविध कलागुणांचं दर्शन घडवून उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. गेली 20 वर्ष माकवेतील शायनिंग युवक मंडळाचे झांज पथक दिल्ली इथं जात आहे. महाराष्ट्र सदनचा गणेश विसर्जनाचा कार्यक्रमाचा विडा ते घेत आले आहेत. दिल्ली ते वाघा बॉर्डरच्या दरम्यान युवक झांज पथकाच्या माध्यमातून विविध कलागुण सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचं पारण फेडतात. शायनिंग मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भक्त रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात. झांज वाद्य वाजवत क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, कुस्ती, मर्दानी खेळातील कसरती, गोल रिंगण अशा विविध प्रकारानं ते लोकांचं आकर्षण ठरले आहेत.
प्रत्येक वर्षी या मंडळाला दिल्लीतील कार्यक्रमाचा विडा दिला जातो. सुरुवातीपासूनच स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. यावर्षी खासदार संजय मंडलिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांचं सहकार्य लाभल्याचं मंडळाचे अध्यक्ष निवास पाटील यांनी सांगितलं. 250 अधिक सभासद या मंडळात आहेत. अध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष भाऊ सोमाळी, सचिव श्रीपती पाटील, सरपंच रमेश पाटील, कृष्णात पाटील, भीमराव पाटील, दीपक पाटील, तुकाराम पाटील, सिकंदर मुल्ला आदी मंडळी कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन करतायत. कागल पंचायत समितीच्या सभागृहात शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीसांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ समिती सभापती अमरीश घाटगे यांच्या हस्ते झालं. यावेळी अमरीश घाटगे यांनी मुलांची प्रकृती सुधारण्यासाठी, त्यांना चांगला आणि सकस आहार मिळण्यासाठी शाळांनी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी गटशिक्षण अधिकारी गणपती कमळकर, वर्षा परीट, आरोग्य अधिकारी डॉक्टर एस बी जुयेकर यांनी मार्गदर्शन केलं. पंचायत समिती सभापती राजश्री माने, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी डी एल माळी, विवेक गवळी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यशाळेस विस्तार अधिकारी आर एस गावडे, एस बी कासोटे यांच्यासह शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीस उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत, ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकेथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणूक होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, तिचा भंग करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी देसाई यांनी शासकीय कार्यालयं, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेवर असणारे राजकीय फलक, होर्डिंग्स काढून अथवा झाकून टाकावे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेण्याची सूचना केली. कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या, तसंच भरारी पथक, स्थायी निगराणी पथक यांची निर्मिती करून ती कार्यरत करा. पोलीस अधिकाऱ्यांसोबत स्ट्रॉंग रूम, मतमोजणी केंद्र यांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी दिले. प्रिंटिंग प्रेस यांनाही मतदान साहित्य छपाईबाबत त्यांना सूचना द्या. या साहित्यावर मुद्रक, प्रकाशक आणि प्रतींची संख्या छापणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी बैठकीत सांगितलं. पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांनी कर्नाटकमध्ये निवडणूक नाही, त्यामुळे तिथून गुटखा आणि गोव्यामधून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होण्याची शक्यता आहे,
अशा सीमा भागात 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रवी शिवदास यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. एकापेक्षा एक फनी गेम्स, विनोदी शेरेबाजी, महिलांच्या कलेचा धमाका आणि प्रत्येक महिलेसाठी एक वेगळी कला अशा रंगतदार वातावरणात रंगलेल्या महा होम मिनिस्टर कार्यक्रमात राणी चव्हाण या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. वळेवडे येथील मेघराज कॉलनी मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांना व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं वळीवडे इथल्या मेघराज कॉलनी मित्रमंडळाच्या वतीनं महा होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुमारे 200 अधिक महिलांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी महिलांना 6 पैठणी, 1 काठपदर आणि 8 शितली साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यामध्ये राणी चव्हाण या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. उषा वहिनी यांचा द्वितीय तर स्वाती शेळके यांचा तृतीय क्रमांक आला. स्पर्धेत सहभागी स्वाती जगताप, अनुजा पाटील, आशा गुरव या महिलांना देखील बक्षिसं देण्यात आली. यावेळी किशोर कुसाळे यांनी बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाला चैतन्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती बनछोडे, रेखा कुसाळे, कल्याणी कोळी, शोभा पवार, पूनम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट, भेटीतला तपशील मात्र अस्पष्ट. मुख्यमंत्री ऐकत नाहीत तर आमदार कशाला झाला, माजी आमदार पी एन पाटील यांचा आमदार चंद्रदीप नरकेंना नाव न घेता टोला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर 14 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार, मद्य हत्यारं आणि रोकड वाहतुकीवर राहणार करडी नजर. पुराच्या पाण्यातून वाहून आलेली झाडाची फांदी छातीवर पडल्यानं राष्ट्रीय कुस्तीपटूचा दुर्दैवी अंत, करवीर तालुक्यातील कोगे इथली घटना. आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यात 25 ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.